बाळमोचा नावाने चांगले प्रीती ब्युटी पार्लर प्रस्तुत करीता डायरेक्ट आपल्या शॉप मध्ये वेलकम टू आपल्या नवीन व्लॉग मध्ये। फाइनली मित्रांनो जमता तुमचा भाऊ झाला रेडी आता मस्त पैकी। ह्या बॉटल पडल्या वाटते इकडे कोपऱ्यात, ते बघा तिथे दिसतात, ते माझ्यामुळेच पडले असतात। सो मित्रांनो आज मात्र मी 14 एप्रिलचा कुर्ता डन केलाय। सो आज बहुतेक तरी सॅम्पल भेटेल, नाहीतर मी ऑर्डर तरी कन्फर्म करेल। येणाऱ्या 2 दिवसात मला व्हिडिओ अपलोड करायची आहे 14 एप्रिलसाठी, कारण की पूर्ण गर्दी होऊन जाणार मित्रांनो 14 एप्रिलसाठी। एकदम नवीन आणि हे सगळं बदलणार आहे, मी नवीन स्टॉक ठेवणार आहे 14 एप्रिलसाठी सगळा कडकडीत, कारण की तेव्हा लोक खूप खरेदी करतात। सो त्यासाठी, सो बाकी काय नाही, खादी पॅन्ट वगैरे सगळे आपल्याकडे बेस्ट असतं, टेन्शन नाही। कुर्त्यासाठी नाव वाजलेलं आपल्या इकडे दुकान आहे चेंबूरमध्ये, नाद मेन्सवेअर फक्त। सो मित्रांनो आज आपल्याला एक व्हिडिओ शूट करायची आई शपथ तुम्हाला मी खरं सांगतो, जे माझे डेली ब्लॉग बघतात ना डेलीवाले, त्यांना एकच त्यांना आता हळूहळू कळेल की मी अकाउंट कसं मेंटेन करतो। म्हणजे जास्त पण नाही वाढून देत, जास्त वाढलं की मी थांबतो की हा आता चाललंय चांगलं तर जाऊ द्या। जेव्हा खाली येते तेव्हा मी लगेच व्हिडिओ काढायला चालू करतो। सो हे ह्याचं माझं रुटीन असतं। सो बट मी लवकरात लवकर कंटिन्यू व्हिडिओ चालू करेल जेव्हा मला इथे कोणतरी चांगला मुलगा भेटेल जो की माझ्या मागून दुकान चांगलं सांभाळू शकेल। तर कसं मी त्याला बरोबर ट्रेन करेल, सगळं करेल, म्हणजे माझ्या मागचं टेन्शन जाईल, त्यामुळे मी व्हिडिओ काढायला फ्री होईल। पण जो पण मुलगा असेल तर माझ्यासाठी खूप खास असेल। की काय पेमेंट वगैरे मी त्याला तगडच देईल, सुरुवातीचे 2 महिने फक्त जरा नरम देईल, कारण की माझा भरोसा बसतो। बरं, एकदा भरोसा बसला की संपला विषय, त्याला मी लाईफ टाईम बोललं तरी चांगलं पेमेंट देऊ शकतो। सो कोण असेल तुमच्या ओळखीत तर नाद मेन्सवेअरला नक्कीच भेट द्या। एक काम करा, जर तुम्ही आता हा व्लॉग बघताच आहे ना, तर मला असं एखादं काहीतरी बोला की आज हे कर तू ते कर कमेंट बॉक्समध्ये। सो आपण ते दुसऱ्या म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये करणार, की आज मला उद्या काहीतरी मला करायला सांगा। सो मी ते नक्की करेल, म्हणजे मी तुमची कमेंट ऍक्सेप्ट करून ती गोष्ट मी नक्की करेल। सो बघू आता तुम्हाला काय वाटतं की मी काय करावं, सो मी तसं करेल। सो ठीक आहे गाइस, हे मला भेटायला आलेत, काय काम आहे लवकर बोला। मला वाटलेलं भावा राहिलं कुठे, मानकुरला कुठे, महाराष्ट्र। सो हाय कर, युट्यूबला ब्लॉग बघता का? तू बघतो? सो सगळ्यांना सांग बघायला, बघा सगळे, सगळ्यांनी बघा, बोला लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळं फॉलो। तुमची साईज जर अशी लहान आहे अजून एका वर्षात भेटेल। आता तुम्हाला किती साईज लागते? तुम्हाला एम स्मॉल लागते ना, आता एम साईज ला भेटणार तुम्हाला। कुठे मंदिरात आलता पाय पडाय? काल का नाही आला? काल अमावस्य होती की आलता, तू आलता? बाळूमाचं नावानं चांगले, येस आपल्या 100 मंदिर आहे मित्रांनो बाळूमाचं, आणि हे तिकडे आले होते। सो ते खूप दिवस झालं, म्हणजे जसे पण मंदिरात येतात तसे मला भेटायला येतात, पण त्यांचं आज वेळ बरोबर जुळून आलंय, तसं पण आज मी फ्री होतो। सो थँक्यू, एका वर्षात तुम्हाला कपडे भेटणार किती? मी तुम्हाला चांगलं लक्षात ठेवलं, जेव्हा शर्ट बसल तेव्हा माझ्याकडनं एक फ्री, तिघांना एक 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 3 फ्री हा सांगू नका कुणाला, नाही तर चौथा ऍड कर चाल। ठीक आहे चला बाय। सो फायनली मित्रांनो मी आता दुकानातून एरियामध्ये आलो, एरियात बघता शनी माझा मित्र चड्डी मॅन आपला गाडी धुताना दिसला। अभिजित बस ठीक आहे, अभिजित खूप छान अशी गाडी धुते भाऊ, चालवणं कमी आणि धुणं जास्त आहे भावाचं, 10-10 दिवस तर इथं पडलेली असते गाडी। मग तिला बघा, माझी गाडी सगळ्यात स्वच्छ असते अख्ख्या एरियात, माझी गाडी सगळ्यात स्वच्छ असते, तुम्ही कधीही बघू शकता, कसली चकचक चकचक करते बघा। ही धूळ नाहीये, ही धूळ बिलकुल नाहीये, नाही रे धूळ नाही लागली तिला, अरे नाही लागली रे धूळ तिला, धूळ नाही लागली ती, जस्ट अशीच नाटकं करते मध्ये मध्ये, पण सगळ्या अख्ख्या इरत माझी गाडी अख्ख्या घातलेल्या माहिती आहे। अभिजित थोरची गाडी म्हणजे सगळ्या स्वच्छ, आणि आपण दसऱ्याच्या दिवशी। चला आपण आता एचडीएफसी बँकेत जाऊयात करंट अकाउंट उघडायला, ठीक आहे चला। प्रीती ब्युटी पार्लर प्रस्तुत करीता। फायनली मित्रांनो मी एचडीएफसी बँकेच्या इथं तरी आलो, बँक चालू आहे का बंद आहे? मित्रांनो बँक तर बंद आहे, पण ते दादा बोललेत की 2 मिनिटं थांब, विचारतो आणि सांगतो। आपला चड्डी मॅन, ए भाऊ काय भाऊ संदेशला मी आतून बँकेतून बघितलं होतं एक दिवशी की बाहेर मडकं ठेवले, त्याला बोललो त्या मडक्यातले पाणी पिलं तर लय भारी लागतं, तो गेला आणि डायरेक्ट पाणी प्याय लागलं तो वॉचमॅन काकाचं। सो आता मी पण जातो,
तो वॉचमेन कालवा करायला लागलाय पण तरी पण आम्ही पाणी पिलं। आई ये भी इसको ने प्यास लगी है क्या यार? ये देखना ये कैसा करता है साला अभिजीत। हा नाही तो जमा तुला करत नाही का असं कोणाचं पण बोलतो। अबे तू बोललास रे मला गार पाणी तिथं लय छान लागतं रे अबे एवढं पण कुठं नाही बोलाव रे मस्तने। सो आपलं काम झालेलं आहे मित्रांनो। त्या बोलल्यात की उद्या सकाळी ये पण ते प्रॉपर्टी स्टॅम्प वगैरे खूप काही बनवायचं आपल्याला। अरे हा करंट अकाउंट ओपन करतायत का माझ्या नावाचा दाखला करतायत तेच कळत नाही। मित्रांनो कसं दुपार असल्यामुळे जरा कस्टमर नाही ना, आम्ही आता दुकानात आलोय। सो कसं आता प्रशांत बोलला की माझी मला खूप झोप आली, माझी झोप उडवतो, त्याची मी मालिश केली आता मस्त। आता हे कशी नवीन ट्रिक मी जी की रील्स वरती बघितली होती पकडला कसं मोडलंय थांबा तुम्हाला असं हे काहीतरी वेगळं वाटेल पण भाऊ कसं मोडलं छातीत दुखायला लागलं। मोडलं का सगळं? मोडलं सगळं मोडलं। चल भाऊ बस नको नको गेम खेळतोय काय मला पबजी खेळून द्या। मस्त मोडलं याच्यापेक्षा चांगलं मोडलं। सो मित्रांनो हे आमचा आम्ही रील शूट करायला आलो इकडे अमरनाथ छायेच्या बरोबर बाजूला। इथे मी पहिल्यांदा आलो व्हिडिओ काढायला आणि मी त्याला इथं बसवलंय की आपल्याला असा व्हिडिओ काढायचा आहे। सो प्रशांत असा व्हिडिओ काढेल आपला ठीक आहे ना? यस यस। त्याची मालिश वगैरे केली आहे तसं मला मस्त फ्रेश वाटतोय। झोपलेला वरच्या रूम मध्ये माझ्या त्यामुळे त्याला मी जरा फ्रेश केला आणि रील्स काढायला आणले। या ब्रो यू कॅन डू इट? नो नो यू कॅन नॉट डू इट। माझ्या माझा पण शॉर्ट आहे तुझा पण शॉर्ट आहे। तुला इंग्लिश काय येत नाही पण तुला हीच त्याची शाळा आहे। हे शाळेत सांग याला इंग्लिश का नाही शिकवलं? चांगलं हा काय बरोबर ठीक आहे सांगतो मी साहेबांना काती साहेबांना। चल फायनली मित्रांनो आपला शूट करून झालेलं आहे मस्त निसर्गरम्य वातावरणात। खूप छान असं निसर्ग इकडं आम्ही रील शूट करतोय। खूप छान वाटतं इकडे असं सुगंध मस्त मातीचा गंध या पाण्याचा मस्त काय करता करावं लागेल। खाली उडी मारली तर हे कुत्रे शॉर्ट करतात। चला आपली रील शूट झाली आता आपण जाऊया आपल्या फरारीवर। फरारीच्या बाजूला पण बघा काय नुसता प्रसाद। सो आता मित्रांनो मस्त संध्याकाळ झाली आहे बघू शकता आणि मी इथं मेडिकलवर आलोय भाऊच्या। इथं सिद्धार्थ पण आलाय। चल भाऊ दा इकडे कसा आलास? मी हे घ्यायला आलो। काय? अल्पनलिबे। अल्पनलिबे काय? अल्पनलिबे अल्पनलिबे मी बोला आनंद आत्मावश्यच घ्यायला हे का संपलंय आमच्याकडे नाव द्या। अरे ते संपलंय आमच्याकडे सचिन भाऊ काय संपलं। चालते चला बाय बाय। पैसे द्या पैसे हे ना असं नाही चालते मग चला बाय। तुम्ही जात नाही तुम्हाला चार वेळा बोललो तरी घेऊन आलास ना इथं। बाकी तुम्हाला काहीच गोळ्या वगैरे पाहिजे असेल तर मला सांगा तरी तरी ह्याला सांगा। तसं मी सगळी कामं करतोय यातलं मला काही सांगा। मला चिठ्ठी जरी दाखवली तरी मी तिथपर्यंत पोचतो काय आणायचं आणि काय नाही। तुम्हाला जर मुतखडा झाला असेल तर मी नक्कीच तापाची गोळी देऊ शकतो। सो मित्रांनो सो आता आपल्याला संध्याकाळ झाली वाजले 9:30 पण त्याच्या आधी मी तुम्हाला 2 दिवस आधीपासून बोललो होतो वॉचचा व्हिडिओ काढायचा आहे वॉचचा व्हिडिओ काढायचा आहे तर तुम्ही आता आलेच तर तुम्हाला मी वॉच पण दाखवतो ब्लॉग बघताय तर हर्षद या आपली वॉच दाखव। सो मित्रांनो हे अरे खाली वॉच अरे थांब ना जरा सिनेमॅटिक जरा असं। सो हे असे काहीतरी आपले वॉच आहेत मित्रांनो बघू शकता असले प्रीमियम प्रीमियम वॉच आहेत ना मित्रांनो। हे बघा रोलेक्स वगैरे हबलॉट वगैरे खूप साऱ्या कंपन्या आहेत मित्रांनो खूप साऱ्या। आता हा बघा मस्त असा असे तुम्हाला खूप सारे वॉचेस भेटतील बघायला आणि तुम्हाला सगळ्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सांगितलं 650 रुपये ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे मित्रांनो बघू शकता। वॉच बघा फक्त कसे दिसतात प्रीमियम हे 650 रुपये वगैरे 650 पासून स्टार्टिंग आहे मित्रांनो। लास्ट किती रुपयाला असणार माहिती का? 1750 ते पण ते दोनच आहेत दोन नाही म्हणजे दोन एकच कंपनी आहे फक्त 3-4 कलर आहेत दाखव ना ते पण काही काय कलर घे कलर एक कलर मस्त आहे त्याच्यानंतर हा दुसरा रोज गोल्ड कलर त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा ग्रीन डायल जास्त ट्रेंडिंग असणारा कलर। तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ कॉल वरती तुम्हाला दाखवणे देतील की तुम्हाला कशा टाईप कशा टाईप कशा टाईप मध्ये। सो नक्की भेट द्या आपल्या नाद मिनसरला। बाकी काय ना आता मस्त रील साठी एक व्हिडिओ काढतो हर्षद भाऊ आपला आडवा कर कॅमेरा आणि मस्त रील साठी व्हिडिओ चालू कर।
फायनली मित्रांनो आमच्या वॉचचा व्हिडिओ काढून झालाय. सनीला कुठला आवडलाय? कसलं खतरनाक दिसतंय वॉच. रिलॅक्स, एकदम स्टँडर्ड लेवलचं, एकदम पॉश वाटतं. एकदम भाऊ भाऊ मी इथं घेतलं, तुमचा हात दाखवा जरा तिकडे. हे माझं आहे, तुमचा हात दाखवा जरा. आतले चार एक काय करायचं याच. आणि आज नाक्यावरचा भाई हसू नको. ठेव काढून ठेव, काढून ठेव. माझा टाइम खूप चांगला आहे. ऐका सत्य नारायणाची कथा, ऐका सत्य नारायणाची कथा. सो डन, हिसाब वगैरे डन. अथर्व आले आपल्याला मस्त आईस्क्रीम घेऊन. धन्यवाद अथर्व. अरे थँक्यू अथर्व. थँक यू ब्रो. थँक्यू सो मच. थँक यू थँक यू. हे गेलं तुम्ही का? चलो फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे करून झाले. इकडे यांचं ऊन चालू आहे, मस्त पद्धतशीर खेळतात. सो थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे खाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा. बाकी काही नाही, असे डेली ब्लॉग बघताय, बघत राहा. बरं वाटतं जरा बघताय. चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या ब्लॉगला लाईक करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच. हां.